आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी कलर्स मराठीची मालिका स्वामिनी मध्ये रमा आणि माधवच्या लग्नाची तयारी आता सुरू झाली आहे त्या दरम्यान सर्वांना जाणीव होते की रमा वयानं खूपच लहान आहे तिचं लग्नानंतर कसं होणार अशी चिंता सर्वांना वाटू लागते आता पुढे काय होणार हे तर आपल्याला कळेलच पण या मालिकेच्या मागील भागात आपण पाहिलं की मल्हार रावांमुळे हे लग्न मोडण्याची वेळ आली होती आणि ही गोष्ट जेव्हा अनु आत्याबाई साहेबांना कळते तेव्हा त्या थेट <ET> गोपिकाबाई साहेबांकडे जातात गोपिकाबाईंना सा। सा त्या ठणकावून सांगतात की तुम्ही आणि तुमच्या भावाने मिळून हे लग्न आणि त्या गरीब जोशी कुटुंबाला त्रास देण्याचं ठरवलं होतं मल्हारराव येतात तेव्हा अणुआत्याबाई साहेब गोपिकाबाई विचार व्यक्त करतात अनुआत्याबाई तिथून निघून जातात तेव्हा गोपिकाबाई मल्हाररावांना म्हणतात की पुढचे चार महिने तरी तुम्ही आम्हाला वाड्यात दिसू नका चार महिन्यानंतर श्रीमंत येतील तेव्हा तुम्ही त्यांची माफी मागा आणि ते तेव्हा आम्ही तुम्हाला माफ करू दरम्यान रमाचे आई वडील चिंतित आहेत की लग्नानंतर रमाला लागलीच नाशिकला घेऊन जायचं की वाड्यावर ठेवायचं त्यांना काही सुचत नाहीये रमा रात्री झोपेतून उठते आणि आरशाला विचारते की लग्नानंतर ती शनिवार वाड्यात राहील की तिच्या आई वडिलांसोबत पुन्हा जाईल त्या आरशात अचानक एक चेटकीन रमाला दिसते आणि ती तिला सांगते की लग्नानंतर तू एकटीच इथेच म्हणजेच शनिवार वाड्यात राहणार आहे त्यामुळे रमा घाबरून जाते आता स्वामिनी मालिकेत माधव आणि रमाच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे या लग्नादरम्यान काय काय इंटरेस्टिंग गोष्टी घडणार आहेत या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच स्वामीनी या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा